पनवेल तालुक्यातील नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी संपन्न झाली. या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या अर्चना मिथुन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अर्चना पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, सरपंच विजेता मनोहर भोईर, दीपक महादेव ठोंबरे, सदस्य धनश्री धनराज ठोंबरे, सदस्य संध्या संदीप पाटील, सदस्य विक्रम बाळकृष्ण फडके, मिथुन पाटील यांच्यासह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते. गणेश पाटील यांनी आज घोषित केलं की उपसरपंच म्हणून आपल्या अर्चना मिथुन पाटील यांना आजच घोषित केलं की उपसरपंच म्हणून करत असलेले आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब, तसंच आमदार महेशजी बालदी साहेब, आमदार मनोहर भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही युतीचे हे आज उपसरपंच म्हणून यांना घोषित करण्यासाठी त्यांच्या आदेशानुसार यांना आज आपण उपसरपंच म्हणून घोषित केलं. आपल्या विजेताताई होईल आज सरपंच म्हणून चांगलं काम त्यांचं आहे आणि काम त्या करतील. मला अपेक्षा आहे की आता दोघी मिळून महिला म्हणून दोघी एकदम चांगलं उत्तम प्रकारे काम करतील. एकाच गावातल्या असल्यामुळे सरपंच उपसरपंच एकाच गावात आहेत, त्याच्यामुळे बाकीच्या गावांचा पण विकास होईल, त्याचप्रमाणे नांदगावचा पण. आज नांदगावला लागून आमचा हा एक्सप्रेस हायवे गेलेला आहे आणि सिडकोकडनं अनेक कामं, जसं स्मशानभूमी रोडची कामं असतील, गटारांची कामं असतील, ही कामं सुद्धा लवकरात लवकर होतील, कारण आमच्या विजेताताई या चांगल्या सुशिक्षित सरपंच आहेत आणि उपसरपंच म्हणून यांना मान मिळालेला आहे. अर्चना पाटील यांना या मला वाटतं याला शुभेच्छा आहेत माझ्याकडनं की आता ह्याच्या पुढच्या वेळेस काही त्यांना अडचण आली तर आम्ही नक्की त्यांना मदत करू आणि आमच्या नांदगावचा विकास कसा होईल या दृष्टीने आम्ही त्याला शुभेच्छा देते.